ओम नमः शिवाय। मित्रांनो, प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत येत असतं। या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते आणि जेव्हा हे प्रदोष व्रत शनिवारी किंवा सोमवार येतं तेव्हा त्याचं विशेष महत्त्व असतं। 14 फेब्रुवारी या दिवशी सोमप्रदोष व्रत आलेलं आहे। मनोकामना पूर्तीसाठी आणि आर्थिक समस्या दूर करण्यासाठी हे व्रत अत्यंत प्रभावी ठरतं। मित्रांनो, या दिवशी सायंकाळच्या वेळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये जर अनेक आर्थिक समस्या असतील किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे जी अनेक उपाय करून देखील पूर्ण होत नाहीये किंवा कुंडलीमध्ये चंद्राचा वाईट प्रभाव असेल तर अशा लोकांनी हे व्रत नक्की करावं। हे व्रत निर्जल केलं जातं। मात्र ज्यांना निर्जल व्रत करणं शक्य नाही, काही शारीरिक समस्या असतील, तर तुम्ही फलाहार घेऊन सुद्धा हे व्रत करू शकता। या दिवशी प्रदोष काळी केलेल्या पूजेचं विशेष महत्त्व आहे। मित्रांनो, ही पूजा तुम्ही मंदिरात जाऊन किंवा मंदिरात जाणं शक्य नसेल तर आपल्या घरामध्येच शिवलिंगासमोर बसून देखील करू शकता। आता पाहूया मनोकामना पूर्ण करणारा आजचा विशेष उपाय। मित्रांनो, हा उपाय करण्याआधी आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे, शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहेत आणि आपल्या आसपास जिथे कुठे भगवान भोलेनाथांचं मंदिर असेल तर त्या मंदिरात आपल्याला जायचं आहे। मंदिरात जाताना भगवान भोलेनाथांना अभिषेक घालण्यासाठी आपल्याला जल घ्यायचं आहे। मित्रांनो, एका तांब्यामध्ये स्वच्छ जल घ्यावं आणि त्यामध्ये थोडेसे हिरवे मूग, एखादा गुळाचा खडा आणि 5 बिल्वपत्र सुद्धा आपल्याला टाकायचे आहेत आणि हे पाणी घेऊन मंदिरात जायचं आहे। मंदिरात गेल्यानंतर गायीच्या शुद्ध तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर आपण जे मूग, गुळ आणि बिल्वपत्र मिश्रित जल आणलेलं आहे त्या जलाने शिवलिंगाला अभिषेक घालायचा आहे। मित्रांनो, हा अभिषेक घालताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मनोभावे जप करायचा आहे। त्यानंतर शिवलिंगाची विधिवत पूजा करावी। भोलेनाथांना प्रिय असणारी पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत, याचबरोबर अखंड अक्षत सुद्धा या शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत। आता तांदूळ आणि दुधापासून बनलेल्या खिरीचा नैवेद्य महादेवांना अर्पण करावा। लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला गायीच्या दुधाचाच वापर करायचा आहे। गायीचं दूध आणि तांदळापासून बनलेले खिरीचं नैवेद्य महादेवांना दाखवायचं आहे। त्यानंतर कापराने भगवान भोलेनाथांची मनोभावे आरती करावी। मित्रांनो, आरती केल्यानंतर आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे, मग ते धनसंबंधित असेल, काही आर्थिक समस्या असतील किंवा तुमची एखादी इच्छा असेल, ती पूर्ण करण्यासाठी भगवान भोलेनाथांजवळ मनोमन प्रार्थना करायची आहे। लक्षात ठेवा, यावेळी माता पार्वतीचीही पूजा करायची आहे। असं मानलं जातं की या प्रदोष काळामध्ये शिव आणि पार्वती हे एकत्रित प्रसन्न मुद्रेत विराजमान असतात आणि यावेळी जी व्यक्ती मनोभावे शिव पार्वतीची पूजा करते, तसंच मनोकामना पूर्तीसाठी काही विशेष उपाय करते, ते उपाय त्वरित सिद्ध होतात। आपल्या मनात कोणतीही इच्छा असू द्या, ती इच्छा भगवान भोलेनाथ नक्कीच पूर्ण करतात। शक्य असेल तर या दिवशी शिव महिमन स्तोत्र किंवा रुद्राष्टकाचं पठण करावं। जर तुमच्या घरामध्ये आजारपण आहे, घरातील कोणती ना कोणती व्यक्ती सतत आजारी असते, तर यासाठी आजारी व्यक्तीने या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करावा। त्या व्यक्तीने शक्य नसेल तर त्या व्यक्तीसाठी घरातील इतर व्यक्तीसुद्धा या मंत्राचा पाठ करू शकते। मित्रांनो, या मंत्र जपाने घरातील आजार पण दूर होतं आणि घरातील सर्व व्यक्ती या निरोगी होतात। मित्रांनो, जरी तुम्ही या दिवशी व्रत उपवास केला नाही तरी सुद्धा भगवान भोलेनाथांची मनोभावे पूजा करून हा एक उपाय नक्की करून पहा। तुमच्या मनातील सर्व इच्छा भगवान भोलेनाथ पूर्ण करोत हीच प्रार्थना।
आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.